या पुढे निवडणूक लढणार नाही, परंतु कुठेतरी चिन्ह अशी दिसतात आहेत की स्वतः हितेंद्र ठाकूर वसईची निवडणूक लढवू शकतात. जर हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले तर महाविकास आघाडीची काय भूमिका असेल? हितेंद्र ठाकूर कसे संधीसाधू राजकारणी आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते 50,000 राहिलेले आहेत, 3 नंबरला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची ह्या विधानसभेमध्ये जिंकून यायची सुत मात्र शक्यता नाही आहे. असं आहे की राजू पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा ती रिस्क हितेंद्र ठाकूर घेणार नाहीत का? जसं विधानसभेमध्ये राजू पाटलांना उतरवायचं. राजू पाटील आमदार बनणार हे मी 2005 पासून ऐकतो. ते 20 वर्ष आलं ते अजून ते काय आमदार बनायची गोष्ट खूप लांबची गोष्ट. त्याने कधी फॉर्म भरलेला असेल तर व्हिडिओ केला, पण त्याने कधी लढत घेतलेली नाही. धंदा करणारा माणूस हा आजच्या टायमाला आमदार होऊ शकत नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कुटेकर. वसई विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडी राजू पाटील यांना उमेदवारी देणार अशी चर्चा आहे. असं असताना आपण जर विचार केला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतून विजय पाटील यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. असं असताना जर अशी लढत असेल तर मग महाविकास आघाडी कशा प्रकारे कशा पद्धतीने लढेल हे जाणून घेण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे नेते ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आलेलो आहे. जिमीजी आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. बहुजन विकास आघाडीने आता तगडी तयारी केलेली आहे. विधानसभेमध्ये ते राजू पाटील यांना मैदानात उतरवण्याची तयारी करतात, तुम्हाला काय वाटतं? त्यांची तगडी तयारी आपण लोकसभेच्या इलेक्शनला पाहिलेली होती. छाती ठोकून सांगत होते आम्ही जिंकून येणार. तर ह्यांची जी तगडी तयारी असते ती अशीच होती. त्यांचा 30 वर्षातला वसईतला काय आहे तो संपलेला आहे. लोकांना पण आता माहीत पडलेलं आहे की वसईची अधिगती ही वसई बहुजन विकास आघाडीमुळेच झालेली आहे. जर इथे वसईची विकास करायचा असेल आणि वसईचा शिस्तबद्ध पद्धतीने जर विकास करून नागरीकरणावर कंट्रोल करायचा असेल तर इथे कोणत्या तरी पक्षाचा उमेदवार आमदार बनणं हे अनिवार्य आहे वसईमध्ये. आणि आजच्या दिवशी त्याला विजय पाटील हे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातले सक्षम उमेदवार आहेत असं माझं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर आताचे जे पोल आहेत त्या पोलमध्ये आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची सत्ता येताना आपल्याला दिसते. एकंदरीत आपण जर पाहिला तर गेल्या निवडणुकीमधून ज्या वेळेला हितेंद्र ठाकूर यांचा विजय झाला त्याच्या अगोदरच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मी यापुढे निवडणूक लढणार नाही, परंतु कुठेतरी चिन्ह अशी दिसतात आहेत की स्वतः हितेंद्र ठाकूर हे वसईची निवडणूक लढवू शकतात. जर हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले तर महाविकास आघाडीची काय भूमिका असणार? 2009 जेव्हा इथे गावांचं मॅटर झालेलं होतं तेव्हा हितेंद्र ठाकूर लढलेले नव्हते. मला काँग्रेसने उमेदवारी दिलेली तेव्हा त्यांनी नारायण मानकरांना उमेदवारी दिलेली होती. तेव्हा त्यांची काय परिस्थिती होती हे सगळ्या वसईने पाहिलेले आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर कसे संधीसाधू राजकारणी आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते 50,000 राहिलेले आहेत, 3 नंबरला गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची ह्या विधानसभेमध्ये जिंकून यायची सुत मात्र शक्यता नाही आहे. भाजपाला इथे 1 नंबर मतं मिळालेली आहे, कोणत्या पद्धतीने मिळालेली आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाचं एकूण या मतदारसंघातलं हे जे आहे काय बोलतात त्याला म्हणजे त्यांना आशा पल्लवित झालेल्या आहेत की आम्ही वसई जिंकू, पण असं काय होणार नाही. वसईचे आमदार विजय पाटीलच होतील आणि हितेंद्र ठाकूरने उभं राहून स्वतःची नाचकी करण्याचा मूर्खपणा करू नये असं माझं प्रांजळ आहे. मागे ज्या वेळेला आपण मुलाखत घेतली होती तुमची तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीत यावं. जर हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीत आले तर बोईसर विधानसभा क्षेत्र आहे, नालासोपारा विधानसभा क्षेत्र आहे आणि वसई विधानसभा क्षेत्र आहे. असं असताना काय गणित असणार आणि जर हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागत होईल का? हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीत यावे असं मी का म्हटलेलं होतं, कारण ह्या मतदारसंघात त्यांनी जी 2.5 लाख मतं घेतली ती कुठेतरी सेक्युलर मतं होती, ती बीजेपीच्या विरोधातली मतं होती, ती घेतल्यामुळे आमची कामदेबाई पडलेली होती. आता त्यांनी तीच जर भूमिका घेतली तर त्याचा फायदा बीजेपीला होणार आहे. एक तर त्यांनी बीजेपीच्या सोबत जावं, त्यांच्या सीट शेअरिंगमध्ये घेऊन आमच्याशी सरळ लढत करावी, किंवा मग त्यांनी बीजेपीला पाठिंबा छुपा देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसं पडतील हे याची जे छुपा कावा आहे तो करू नये. आता लोकांच्या पुढे तो उघड झालेला आहे
आणि हीच गोष्ट आम्ही वारंवार बोलायला सुरुवात करतो. म्हणजे ते स्वबळावरती निवडणूक लढतील इतकी शक्ती त्यांच्याकडे नाही. कसं आहे ना, आता 1-15 दिवस अगोदर जे मतदान झालेलं आहे बोईसरमध्ये ते 3 नंबरला राहिलेले आहेत. नालासोपाऱ्यात त्यांनी 50,000 मागे घेतलेले आहेत. वसईमध्ये ते 50,000 मागे घेतलेले आहेत. मग इतकं सगळं असताना हा 50,000 लीड ते विधानसभेला कसं भरून काढणार? आणि त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती धर्मनिरपेक्ष मतं आहेत. आणि भाजपा एक साईडला आहे आणि बाकीचा आता उद्धव गट, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष, CPM आणि हे बाकीचे आमचे जे घटक पक्ष आहेत ते सगळे एकत्र लढत आहेत. मग त्यांच्या त्यांनी जर अलग सूड मानली तर ती BJP ला मदत करण्यासाठीच मानली असं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की राजू पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा ती रिस्क हितेंद्र ठाकूर घेणार नाहीत का वसई विधानसभेमध्ये राजू पाटलांना उतरवायची? राजू पाटील आमदार बनणार हे मी 2005 पासून ऐकतोय. ते 20 वर्ष आलं ते अजून ते काय आमदार बनायची गोष्ट खूप लांबची गोष्ट. त्यांनी कधी फॉर्म भरलेला असेल तर विड्रॉ केला, पण त्यांनी कधी लढत घेतलेली नाही. धंदा करणारा माणूस हा आजच्या टायमाला आमदार होऊ शकत नाही. राजू पाटील हा धंदेवाईक आहे, राजकारणी नाही. धन्यवाद जिमीजी. तर राजू पाटील यांना वसई विधानसभेची उमेदवारी मिळेल यावरती महाविकास आघाडीचं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आपण ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांचं म्हणणं ऐकलं. असं असताना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची लढाई कशी असणार आहे हे पाण्यासारखं ठरेल. परंतु कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला आता आत्मचिंतन करणं काळाची गरज आहे. बहुजन विकास आघाडी या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करते परंतु त्यांना कारणच कळत नाही की आपला पराभव का झाला आणि लोकांनी आपल्याला इतका मागे का टाकलं. त्याच्या मागचं नेमका कारण काय असेल तर त्याच्या मागचं एक मुख्य कारण असं मानलं जातं की दर निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर असं म्हणतात की सर्वच पक्षाची लोक ही माझ्या सोबत आहेत आणि मला मदत करतात. परंतु या निवडणुकीला त्यांच्याच माजी नगरसेवकांनी त्यांच्याच नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दगा दिल्याची बातमी येते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.